संभाजीनगर जिल्ह्यामध्ये झेडपीच्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. पैठण तालुक्यातील केकत जळगावमध्ये सुमारे 250 विद्यार्थ्यांना बिस्किट खाल्ल्यानं विषबाधा झाली. आता विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे, पण बिस्किटाचे नमुने तपासणीकरता पाठवले गेलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या मिनी घाटीमध्ये दाखल करण्यात आलेल्या 7 विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. केकत जळगाव मधील झेडपीच्या विद्यार्थ्यांना पोषक आहार म्हणून दर शनिवारी बिस्किट वाटप करण्यात येतात. मात्र बिस्किट खाल्ल्यावर शनिवारी रात्री 253 विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र रात्री काही विद्यार्थ्यांना पुन्हा त्रास व्हायला लागला, त्यामुळे त्यांना मिनी घाटीत दाखल करण्यात आलं. आपले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणले, आपण काय करू, सगळेच मुलांना घेऊन जाऊ आणि त्यांना चेक करू आणि पुन्हा घेऊन येऊ. अशा पद्धतीत आम्ही पाचोडला आणले. त्यापैकी 180 विद्यार्थी आम्ही आणले. त्यापैकी 10-15 विद्यार्थ्यांना थोडासा त्रास होत होता, त्यांना सलाईन वगैरे गोळ्या वगैरे देऊन सर्वांना सुट्टी देण्यात आली. आणि परत सकाळी थोडासा त्रास होता म्हणून आपण 7 विद्यार्थ्यांना घाटी या आपल्या चिकलठाणा हॉस्पिटलला आपण आणलेलं आहे. त्यांची प्रकृती अतिशय उत्तम आहे. 253 विद्यार्थी आपल्याकडे बिस्किटे खाऊन, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बिस्किटे खाऊन विषबाधा झाल्यावर आपल्याकडे उपचारात दाखल झाली होती. त्यापैकी 253 लोकांपैकी 153 लोक आपण आंतररुग्ण केली होती आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना बाहेर रुग्ण करून त्यांना घरी पाठवण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी बिस्किट खाल्ल्यानंतर लगेचच त्रास व्हायला सुरुवात झाली होती अशी माहिती पालकांनी दिली. काल शाळेत बिस्किट खाल्ल्यामुळे त्याला काही झालं नाही. आज आणला मी सकाळी, त्याला थोडी मळमळ चक्कर यायला लागली म्हणून तर आता ते दवाखान्यात आहे. क्लिअर झालं ते सलाईन गिलाईन लावल्यामुळं, त्याला गोळी दिली डॉक्टरनी. खासदार संदीपान भुमरे यांनी या प्रकरणाची दखल घेत डॉक्टरांशी संवाद साधला, तसंच विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. नमुने वगैरे सगळे पाठवलेले आणि बिस्किटाची जी आपण जी डेट म्हणतो ती 24 आहे म्हणजे आपल्या, त्याच्यामुळं ते काही विषय नाही. पण आता नेमकं झालं कशामुळं, हे घडलं कसं, त्याची चौकशी होईल. बिस्किटांची एक्सपायरी डेट उलटलेली नव्हती, मात्र असं असतानाही विद्यार्थ्यांना कशामुळे त्रास झाला हे आता बिस्किटांच्या नमुन्यांचा अहवाल समोर आल्यावरच स्पष्ट होईल. अविनाश कानडजे सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.